गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यामध्ये सर्वात मोठी समस्या कुठली असा प्रश्न स्थानिकांना विचारला तर सर्वांचं उत्तर एकच असतं, ते म्हणजे खंडित वीज पुरवठा। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या समस्येमुळे तालुक्यातले नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा आता त्रस्त झालेत। गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा कोरची तालुक्यात वर्षातील 12 महिने वीज पुरवठा खंडित असतो। गडचिरोली मुख्यालयावाटे कोरची इथे वीज पुरवठा करणं अशक्य असल्यानं तुलनेनं जवळच्या भंडारा गोंदी या सीमेवरील चिचगड आणि लाखांदूर या गावांमधून सुमारे 100 किलोमीटर वीज वाहिन्या टाकून कोरची तालुक्याच्या ठिकाणी वीज पुरवठा करण्यात आलाय। हा 100 किलोमीटरचा भाग जंगलांनी वेढलेला आणि नैसर्गिक अडसर असलेला आहे। यामुळे झाडं पडून अथवा अन्य कारणांमुळे इथला वीज पुरवठा सतत खंडित होत असतो। परिणामी प्रशासन, बँका, व्यवसाय यांच्या सोबतच घरगुती कामांनाही मोठा अडथळा होतो। दिवसातून कमीत कमी 8 ते 10 वेळा लाईट येते, 5-5 मिनिट लाईट येते। आम्ही काही कॉम्प्युटरमध्ये आम्ही काही टायपिंग करतो ते सेव्ह करतो आधीच लाईट गेली ते आमचं जेवढं काम केलं असतं पूर्ण उडून जातं, काही सेव्ह होत नाही। लाईटीमुळे आपल्याला बहुत सारे प्रॉब्लेम्स होत आहेत ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही याच्यात। बँकेमध्ये पण गेला तर तिथं लिंक नसल्यामुळे तिथं नेटचा प्रॉब्लेम असतो, नेट पायी लोकांचे काम पण होत नाही बरोबर। वरिष्ठांकडे कित्येकदा तक्रार करण्यात आलेली परंतु परिस्थिती अजूनही जैसे ती आहे। कोरची तालुक्याला अखंड वीज पुरवठा करण्यासाठी इथले स्थानिक अभियंते सातत्याने कार्यरत आहेत, मात्र 100 किलोमीटर अंतरावरून येणारी वीज आणि त्यात निर्माण होणारे बिघाड दुरुस्त करण्याला स्थानिक अभियंत्यांनाही मर्यादा पडतात। 33 किवी आपण लाईन स्टँड ठेवतो, ठीक आहे, पण तिकडच्या साईडने जर प्रॉब्लेम आले तर आपण तिकडचे जे आहेत जे येईल तेच सॉल्व्ह करतील। इथपर्यंत जसं आपल्याला सप्लाय भेटत आहे तोच आपण मेंटेन ठेवू शकतो। आज वीज पुरवठा ही प्राथमिक गरज झाली आहे, मात्र कोरची तालुक्याच्या विकासासाठी तोच मुख्य अडसर ठरलाय। म्हणूनच ही समस्या तातडीनं दूर करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली।